गेल्या 100 वर्षात हा कार्बन डायऑक्साइड खूप वेगानं वाढलाय. यापूर्वी तो इतक्या प्रचंड वेगानं कधीच वाढला नव्हता. असं का होतंय? गाड्या, विमानं, कारखाने, मोठाल्या इमारती, यांत्रिक उपकरणं या सगळ्यांच्या बेसुमार वापरातून. जागतिक तापमान वाढीची कारणं पाहताना सरस्वती शाळेतली मुलं आणि शिक्षक विचारमग्न झाले. ग्लोबल वॉर्मिंग हे मुख्यपणे वाहनांच्या प्रदूषणामुळे होतं. आपण जर एकाच वाहनातून प्रवास केला तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर इथे राहणारे शिक्षक 20 किलोमीटरच्या डिडोळामध्ये असलेल्या शाळेत जातात. हे अंतर प्रत्येक जण स्वतःच्या दुचाकीवरून कापतो. पर्यावरणाच्या संतुलनासाठी या शिक्षकांनी एकत्र येत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यामध्ये आम्ही सर्वांच्या स्वतःच्या मोटरसायकला बंद केल्यात आणि एका ॲटोरिक्षाने सर्वजण आम्ही येण्याचा प्रयत्न करत आहोत. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेले आपण स्वतः पाहिले. ह्या 2-3 वर्षामध्ये एकदा पाऊस आल्यानंतर खूप मोठा कालखंड पाऊसच पडत नाही. काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याचं दुष्काळ आहे, काही भागामध्ये मोठे मोठे पूर येत आहेत. सामाजिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणं हे कठीण काम आहे, परंतु आपण सुरुवात केली तर आपलं पाहून अनेक जण त्याच्याकडे वळतील. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, तशा पद्धतीने आपण आधी कृतीत करायचं आणि मग समाजाने आपला आदर्श घेऊन त्या मार्गाने पावलावर पाऊल ठेवून चालायचं. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, पण मी एकटा किंवा एकटी काय करणार? असा प्रश्न विचारणाऱ्यांना या शिक्षकांनी आपल्या कृतीतूनच उत्तर दिलं आहे.